या लेक्चर मध्ये आपण बघू सी फोर पाथवे। या पूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर केलंय की सी थ्री पाथवे हा कसा होतो, त्यालाच आपण केल्विन सायकल म्हटलो, केल्विन बेन्सन सायकल। त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत, जसं की कार्बोक्झिलेशन, रिडक्शन सिंथेसिस आणि फायनल प्रॉडक्ट त्याच्यामध्ये जो तयार झालेला होता तो ग्लुकोज होता, राईट। तर काही प्लांट्स जसं सायंटिस्टने जेव्हा स्टडी केली त्यांना काय आढळलं, मोस्ट ऑफ प्लांट शो सी थ्री पाथवे, परंतु सर्वच प्लांट ह्या सी थ्री पाथवे फॉलो करत नाही। सम प्लांट्स लाईक ॲट्रिप्लेक्स ऑर युअर ॲमेरांथस, जवार, मेस, शुगर केन, हे मोनोकॉट्समध्ये येतील। ॲट्रिप्लेक्स आणि ॲट्रिप्लेक्स हा तुमच्या डायकॉट प्लांटमध्ये, ॲमेरांथस ॲट्रिप्लेक्स, राईट। तर त्या प्लांट्समध्ये सायंटिस्टला असं आढळलं की फर्स्ट स्टेबल प्रॉडक्ट जो पाथवे दरम्यान तयार झाला तो फर्स्ट प्रॉडक्ट म्हणजे चार कार्बन असलेला प्रॉडक्ट होता, आणि दॅट फोर कार्बन कंटेनिंग कंपाऊंड वॉज ऑक्सॅलो ॲसेटिक ॲसिड, राईट। मग ह्या प्लांट कुठे वाढतात, राईट, किंवा ज्यांच्यामध्ये ही स्पेशल टाईपची पाथवे फॉलो होतो अशा प्लांट्स कुठे वाढतात, तर द प्लांट्स विच ग्रो इन ड्राय ट्रॉपिकल रिजन। या प्लांट्स मध्ये सी फोर पाथवे हा फॉलो होतो, म्हणजे त्याच्यामध्ये पहिला स्टेबल प्रॉडक्ट हा चार कार्बन असलेला प्रॉडक्ट असेल, क्लियर। वेल, आता ड्राय ट्रॉपिकल रिजन जेव्हा आपण बोलू तेव्हा तिथल्या कंडिशन्स कशा असतील, तिथे टेम्परेचर विल बी हाय। टेम्परेचर कसं असणार, हाय टेम्परेचर। वेल, सेकंड, लाईटची इंटेन्सिटी सुद्धा जास्त असणार। मग अशा कंडिशन असूनही या प्लांट्स मध्ये यांची प्रोडक्टिव्हिटी जास्त असणार, राईट। प्रोडक्टिव्हिटी म्हटल्यापेक्षा आपण म्हणू हे सी फोर पाथवे फॉलो करतात, राईट। मग सी थ्री आणि सी फोर या दोन प्लांट मध्ये देअर शुड बी सम डिफरन्शिएशन, राईट। आता जरी या ड्राय ट्रॉपिकल रिजन मध्ये वाढणाऱ्या प्लांट्स सी फोर पाथवे फॉलो करत असल्यात तरी सुद्धा मेन बायोसिंथेटिक पाथवे इज सी थ्री पाथवे इन सी फोर प्लांट्स ऑल्सो। द प्लांट्स विच फॉलो सी फोर पाथवे आर कॉल्ड एज सी फोर प्लांट्स। जरी सी फोर पाथवे त्या प्लांट्स फॉलो करत असल्यात तरी सुद्धा मेन बायोसिंथेटिक पाथवे त्यांच्यामध्ये कुठला असेल, सी थ्री पाथवे, राईट। दो आपण लिहू, दो सी फोर प्लांट्स फॉलो सी फोर पाथवे their main bio synthetic pathway is C3 cycle। याचा मीनिंग काय झाला, ह्या ड्राय कंडिशन मध्ये वाढणाऱ्या ज्या प्लांट्स असतील त्यांच्यामध्ये पहिला स्टेबल प्रोडक्ट चार कार्बन असलेला असेल, म्हणजे ते जे सायकल फॉलो करतील त्याला आपण म्हणणार सी फोर पाथवे, बरोबर। पण सी फोर पाथवे असूनही त्यांच्यामध्ये मेन बायोसिंथेटिक पाथवे म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये ग्लुकोज फॉर्मेशन होणार, राईट। तर तो पाथवे सुद्धा या सी फोर पाथवे फॉलो करणाऱ्या प्लांटमध्ये हा मेन बायोसिंथेटिक पाथवे असणार, जो की सी थ्री सायकल असेल, ठीक आहे। मग हे असं का, मग ह्या ज्या सी फोर प्लांट्स असतील त्यांच्यामध्ये आणि सी थ्री प्लांटमध्ये डिफरन्स कुठला, तर त्यांच्यामध्ये डिफरन्स निश्चित असणार, सो दॅट दे फॉलो सी फोर पाथवे ॲज वेल एज सी थ्री पाथवे। परंतु सी थ्री प्लांट्स ऑलरेडी आपण जे डिस्कस केलंय त्यांच्या ॲनाटॉमी, लिफ्सच्या ॲनाटॉमीमध्ये आणि सी फोर प्लांटच्या ॲनाटॉमीमध्ये देअर शुड बी डिफरन्शिएशन। मग ते डिफरन्सेस काय असणार, तर ॲनाटॉमी ऑफ द लिव्स फाउंड इन अ सी फोर प्लांट इज डिफरंट दॅन द सी थ्री प्लांट। मग त्यांच्या ॲनाटॉमीमध्ये असं स्पेशल काय आहे, की ज्यांच्यामध्ये दोन्ही पाथवे फॉलो होतात आणि दोन्ही पाथवे फॉलो होतील म्हणजेच त्यांची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा जास्त असणार। तर स्पेशल पॉइंट्स अबाउट सी फोर पाथवे, व्हॉट इज स्पेशल पॉइंट्स किंवा स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सी फोर प्लांट काय कॅरेक्टरिस्टिक्स असणार, वेल आपण लिहू तिथे, दे टॉलरेट हाय टेम्परेचर। ड्राय ट्रॉपिकल कंडिशन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये हे आलंच की तिथे टेम्परेचर हे हाय असणार, म्हणजे ह्या प्लांटची टॉलरन्स कपॅसिटी कशाला, टेम्परेचर टॉलरेट करण्याची कपॅसिटी ही जास्त असणार। इव्हन दे कॅन ऑप्टिमली फंक्शन ॲट हाय इंटेन्सिटी ऑफ लाईट, राईट।
दे कैन टॉलरेट हाई इंटेंसिटी ऑफ लाइट म्हणजे त्या लाइटची तीव्रता जास्त जरी असेल तरी सुद्धा ते त्याला टॉलरेट करू शकतात. वेल देअर प्रोडक्टिविटी बायोमास प्रोडक्शन इज हायर बायोमास प्रोडक्शन इज हायर एज कंपेयर टू C3 प्लांट्स प्रोडक्शन इज हाय एंड दीज प्लांट्स शो स्पेशल लीफ एनाटॉमी. दीज प्लांट्स कुठल्या प्लांट्स C4 प्लांट्स शो स्पेशल लीफ एनाटॉमी. वेल त्यांच्या लीफ मध्ये कुठला तरी स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असतील किंवा C3 प्लांट पेक्षा त्यांचे लीव्स हे डिफरंट असतील. राईट, मग स्पेशल लीफ एनाटॉमी आता परत एकदा रिपीट करू आपण की हे जे C4 पाथवे फॉलो करणारे ज्या प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये कॅरेक्टर काय सांगितले आपण, दे कॅन टॉलरेट हाय टेम्परेचर, इवन हाय इंटेन्सिटी ऑफ लाईट, दे कॅन फंक्शन ऑप्टिमली, थर्ड त्यांच्यामध्ये बायोमास प्रोडक्शन हे जास्त होणार आणि त्यांच्यामध्ये स्पेशल काइंड ऑफ लीफ एनाटॉमी वुड बी प्रेझेंट. मग आता याचा मिनिंग हा झाला स्पेशल काइंड ऑफ लीफ एनाटॉमी आहे म्हणजे C3 प्लांटची लीफ एनाटॉमी वेगळी असेल आणि C4 प्लांटची एनाटॉमी वेगळी असेल. तर कुठले असे स्पेशल कॅरेक्टर असतील आपण ते बघू. आता C4 प्लांट्स जे आहेत ते क्रॅन्स एनाटॉमी फॉलो करतात. कुठली एनाटॉमी फॉलो करतात? क्रॅन्स एनाटॉमी. आता क्रॅन्स एनाटॉमीचा मिनिंग काय झाला? वेल याला थोडस आपण मोठं करू. ठीक आहे, क्रॅन्स एनाटॉमीचा मिनिंग काय झाला की क्रॅन्स मीन्स रिथ, रिथ मीन्स इट इज नेकलेस लाईक स्ट्रक्चर. आता आपल्याला माहिती आहे ल्यूज मध्ये मिसोफिल क्लोरोप्लास्ट असतो किंवा स्पॉन्जी सेल्स प्रेझेंट असतात, परंतु या C4 प्लांट मध्ये मिसोफिल सेल्स हे प्रेझेंट आहेत आणि बंडल शीट सेल सुद्धा प्रेझेंट आहे. आपण इथे लिहू मिसोफिल सेल्स एज वेल एज बंडल शीट सेल. मिसोफिल सेल्स कॅरेक्टरिस्टिक माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल, परंतु या C4 प्लांट मध्ये किंवा क्रॅन्स एनाटॉमी देर इज अ डिफरेंशिएशन. राईट, आणि सेकंड थिंग बंडल सीट क्लोरोप्लास्ट इज ऑल्सो प्रेझेंट. बंडल शीत क्लोरोप्लास्ट. आता हे बंडल शीत म्हणजे काय? बंडल मीन्स व्हॉट? वेस्क्युलर बंडल. C3 प्लांट आणि C4 प्लांट यांचं ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला क्लिअर कट डिफरेंशिएशन त्याच्यामध्ये दिसतील. काय डिफरेंशिएशन दिसेल? की C4 प्लांट मध्ये तुम्हाला ही क्रॅन्स एनाटॉमी दिसणार म्हणजे त्याच्यामध्ये बंडल शीत सेल तुम्हाला दिसतील. बंडल शीत सेल म्हणजेच काय? हे मिडल स्ट्रक्चर जे तुम्हाला इथे दिसतंय हे इथे जे दिसतात तर हे सगळे काय झाले? वॅस्क्युलर बंडल. ठीक आहे ना, तर हे वॅस्क्युलर बंडल झाले. आपण याला नाव देऊ वॅस्क्युलर बंडल. वॅस्क्युलर बंडल म्हणजेच काय? तुमचे झायलेम फ्लोएम त्याला म्हणतो आपण वॅस्क्युलर बंडल. तर C3 प्लांट मध्ये हे कॅरेक्टरिस्टिक दिसणार नाही की C4 मध्ये प्रेझेंट असेल. काय असणार? हे जे वॅस्क्युलर बंडल असतील तर त्याच्या अवतीभोवती इथे ह्या ज्या सेल मी आता इथे याला ओव्हरलॅप करतोय वरतून किंवा रिराईट करतोय रिस्केच करतोय ह्या ज्या सेल दिसतात रेड कलर मध्ये मी दाखवतोय तर ह्या सेल झाल्या तुमच्या बंडल शीत सेल. ठीक आहे, या रेड पोर्शन जो दिसतोय त्याला म्हणायचं बंडल शीत सेल्स. आता यांचे कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहेत बंडल शीत सेलचे? की एकापेक्षा जास्त लेयर्स सुद्धा ह्या बंडल वॅस्क्युलर बंडल भोवती यांचं शीत प्रेझेंट असेल, यांचे लेयर्स प्रेझेंट असतील. आपण इथे लिहू सेव्हरल लेयर्स ऑफ बंडल शीत आर प्रेझेंट सराउंडिंग शॉर्ट मध्ये लिहितो मी वॅस्क्युलर बंडल म्हणजे झायलेम आणि फ्लोएम. भरपूर सारे लेयर्स त्याच्यावरती असतील. दुसरी प्रॉपर्टी त्याची काय असणार आहे बंडल शीत सेलची? की त्यांच्यामध्ये जो क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल दॅट क्लोरोप्लास्ट इज अ ग्रॅन्युलर क्लोरोप्लास्ट. कुठला क्लोरोप्लास्ट असेल? अ ग्रॅन्युलर क्लोरोप्लास्ट. मिनिंग काय झाला? अ ग्रॅन्युलर क्लोरोप्लास्ट म्हणजे त्याच्यामध्ये ग्रॅना ऍबसेंट असणार. नॉर्मली ग्रॅना आणि स्ट्रोमा हे दोन पार्ट प्रेझेंट असतात. राईट, तर यांच्यामध्ये ग्रॅना ऍबसेंट असतात. कुणामध्ये? ज्या सेल्स बंडल शीत सेल मध्ये प्रेझेंट असतील, जे क्लोरोप्लास्ट बंडल शीत मध्ये प्रेझेंट असतील त्याच्यामध्ये ग्रॅना आर ऍबसेंट. ठीक आहे, थर्ड थिंग
याच्याभोवती सेल्स याला सराउंड केलंय, याच्या अवतीभोवती असणाऱ्या बंडलशीटचे सेव्हरल लेअर्स असतील. तर दीज आर इम्परवियस, दीज आर इम्परवियस इम्परवियस टू गॅसियस एक्सचेंज किंवा गॅस एक्सचेंज म्हणून आपण सरळ सरळ, म्हणजे त्या सेल्स मधून हे गॅसेस O2 CO2 हे गॅसेस आत बाहेर करू शकणार नाही, हे कॅरेक्टर असेल. अँड फोर्थ थिंग इज हे जे लेअर्स असतील यांच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट, लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट. मग काय झालं हे स्पेशल C4 एनाटॉमी किंवा क्रेन्ज एनाटॉमी मध्ये स्पेशल कॅरेक्टर्स काय, की याच्यामध्ये मिसोफिल क्लोरोप्लास्ट आणि बंडलशीट क्लोरोप्लास्ट बोथ आर प्रेझेंट. तोही पॉइंट आपण इथे घेऊ, मिसोफिल क्लोरोप्लास्ट अँड बंडलशीट क्लोरोप्लास्ट बोथ आर प्रेझेंट. ठीक आहे, त्याच्यापैकी बंडलशीट क्लोरोप्लास्ट जो असेल त्याच्या सेल्स किती असतील, देर आर सेव्हरल लेअर्स सराउंडिंग दिस वॅस्क्युलर बंडल, हे असे भरपूर सारे लेअर्स असतील आणि यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस दिसणार नाही. आपण त्याला लिहूत आता सिक्स, दीज नो इंटरसेल्युलर स्पेसेस, नो इंटरसेल्युलर स्पेसेस, नो इंटरसेल्युलर स्पेसेस प्रेझेंट. मी परत रिपीट करतोय, हे व्हॅस्क्युलर बंडल सेंटरला येलो कलर मध्ये दिसतंय, त्याच्या अवती भोवती रेड कलर मध्ये हे काय झाले, क्लोरोप्लास्ट, लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट. आणि जी शीट तयार झाली आहे, तर शीट कशी सेव्हरल लेअर आणि त्याच्यामधून गॅसेसचा एक्सचेंज होणार नाही, O2 CO2 हे एक्सचेंज करू शकणार नाही. का? कारण दीज आर इम्परवियस, इम्परवियस अर्थ होतो ज्याच्यामधून आरपार कुणी जाऊ शकत नाही. नंतर त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस नसणार, ह्या ज्या सेल्स दिसत आहेत तुम्हाला यांच्यामध्ये मध्ये मध्ये स्पेस प्रेझेंट नसणार, त्याला म्हणतो आपण ऍबसेन्स ऑफ इंटरसेल्युलर स्पेसेस. अँड त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो तर हा लार्ज असतो आणि त्याच्यामध्ये काय ऍबसेंट असेल, ग्रॅना आर ऍबसेंट, म्हणजे फक्त स्ट्रोमा त्यांच्या त्या बंडलशीट मध्ये प्रेझेंट असणार, बंडलशीट क्लोरोप्लास्ट मध्ये फक्त स्ट्रोमा तिथे प्रेझेंट असेल. वेल सो दिस इज द क्रॅन्स एनाटॉमी. क्रॅन्स इज नथिंग बट रिथ, त्याला घेऊ आपण रिथ. रिथ म्हणजे काय, सराउंडिंग नेकलेस लाईक स्ट्रक्चर. इथे तुम्हाला दाखवलं म्हणजे या कोणत्या स्वरूपात तो दिसतो, तर या स्वरूपात दिस इज रिंग लाईक स्ट्रक्चर, नेकलेस लाईक स्ट्रक्चर. सिमिलर स्ट्रक्चर इज फाउंड हिअर सराउंडिंग व्हॅस्क्युलर बंडल, त्यालाच म्हटलं आपण बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. सो दीज आर स्पेशल पॉइंट्स अबाउट C4 प्लांट्स दॅट दे शो क्रॅन्स एनाटॉमी. दे कॅन टॉलरेट हायर टेम्परेचर, इवन हायर इंटेन्सिटी, दे कॅन ॲट हायर इंटेन्सिटी दे कॅन फंक्शन ऑप्टिमली. देन देअर बायोमास प्रोडक्शन इज मोर, मीन्स देअर फोटोसिंथेटिक रेट इज मोर. का मोर? तर त्यांच्यामध्ये ही स्पेशल क्रॅन्स एनाटॉमी प्रेझेंट आहे. इथपर्यंत क्लिअर? आता आपण बघू C4 पाथवे हा ऍक्च्युली होतो कसा. C4 पाथवे आपण ऑलरेडी सांगितले की देअर इज प्रेझेन्स ऑफ टू टाइप्स ऑफ क्लोरोप्लास्ट. इथे लिहितोय मी मिसोफिल क्लोरोप्लास्ट अँड सेकंड वन इज बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. बंडल शीथ क्लोरोप्लास्ट हे दोन क्लोरोप्लास्ट यांच्यामध्ये प्रेझेंट, यांच्यामध्ये डिफरन्सेस काय आहेत ते सुद्धा आपण आता बघू. वेल एक रफ त्याची जर डायग्राम काढायची ठरली, रफ स्केच जर करायचा ठरला, तर तो रफ स्केच कसा दिसेल, आपण याला एक बॉक्सच्या स्वरूपात दाखवू. सपोज दिस इज द टीएस ऑफ लीप आणि त्याच्यामध्ये सापडणारे मिसोफिल क्लोरोप्लास्ट आणि बंडलशीथ क्लोरोप्लास्ट आपल्याला याच्यामध्ये दाखवायचे. तर मी याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. ठीक आहे, अशा दोन पार्ट मध्ये मी याला डिवाइड केलं. तर वरचा जो क्लोरोप्लास्ट दिसेल, तर या क्लोरोप्लास्टला तुम्ही म्हणायचे मिसोफिल क्लोरोप्लास्ट. कुठला क्लोरोप्लास्ट म्हणू आपण? मिसोफिल क्लोरोप्लास्ट. आणि खाली जो मी शो करतोय त्याला तुम्ही म्हणायचे बंडलशीथ क्लोरोप्लास्ट. ठीक आहे, बंडलशीथ क्लोरोप्लास्ट. सेल चॅप्टर मध्ये हे आपण टीएस लीफचा डिस्कस केलेला आहेस. तर हे दोन क्लोरोप्लास्ट मध्ये ह्या लीफचं डिव्हिजन होईल, राईट. तर मिसोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस राहणार, यातला क्लोरोप्लास्ट आणि यातला क्लोरोप्लास्ट दोन मध्ये डिफरन्सेस काय राहतील, किंवा या पार्टमध्ये कोणते एन्झाईम प्रेझेंट असतील, या पार्टमध्ये कोणते असतील. तर
हियर मी इथेच लिहितोय याच्यामध्ये पेपा पेपाचा लॉन्ग फॉर्म आपण नंतर लिहू. पेपा इज सीओ टू एक्सेप्टर. पेपा इज सीओ टू एक्सेप्टर. सी थ्री पाथवेमध्ये बघितलं आपण आर यू बी पी ऍक्ट ऍज अ सीओ टू एक्सेप्टर. तर या क्रायन्स एनाटॉमीमध्ये मिसोफिल सेल जो आहे तर मिसोफिल सेलमध्ये कोण एक्सेप्टर असेल सीओ टू चा? पेपा. फॉस्फो इनॉल पायरुविक ऍसिड चला इथे लिहूनच घेऊ. पेपा फॉस्फो इनॉल पायरुविक ऍसिड. फॉस्फो इनॉल पायरुविक ऍसिड. वेल आता त्याच्यामध्ये कार्बन किती असतात अजून काय कॅरेक्टरिस्टिक ते आपण नंतर बघूयात. फक्त समजून घेऊ मिसोफिल क्लोरोप्लास्ट आणि बंडलशेथ क्लोरोप्लास्ट हे जे क्रायन्स एनाटॉमीचे स्ट्रक्चर्स आहेत ते आपण थोडे डिस्कस करू. आता यांच्यामध्ये पेपा इज अ सीओ टू एक्सेप्टर मिसोफिल क्लोरोप्लास्ट यांच्यामध्ये कोण असणार? आर यू बी पी इज सीओ टू एक्सेप्टर. आर यू बी पी इज सीओ टू एक्सेप्टर हा झाला पहिला पॉइंट दोघांमधला डिफरेंशिएटिंग पॉइंट. बरोबर. सेकंड पॉइंट आपण सांगितलं की यांच्यामध्ये बोथ ग्रॅना अँड स्ट्रोमा आर प्रेझेंट. या मिसोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये ग्रॅना सुद्धा प्रेझेंट असतील आणि स्ट्रोमा सुद्धा प्रेझेंट असेल. बोथ ग्रॅना अँड स्ट्रोमा प्रेझेंट. दोन्ही ग्रॅना आणि स्ट्रोमा दोन्ही सुद्धा प्रेझेंट आहेत. ठीक आहे. किंवा स्ट्रोमाचा आपण फारसा याच्यामध्ये उल्लेख केला नाही तरी चालेल. बट ग्रॅना आर प्रेझेंट. इकडे काय? ग्रॅना ऍबसेंट. ग्रॅना ऍबसेंटचा मीनिंग झाला ओनली स्ट्रोमा प्रेझेंट. ओनली स्ट्रोमा प्रेझेंट कुणामध्ये? बंडल शीथ सेलमध्ये. आता जर ग्रॅना इथे प्रेझेंट आहे वेल तर ग्रॅनामध्ये कुठली रिएक्शन होती आहे बघितलेली आपण. लाईट रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे आपण इथे लिहू लाईट फेज ऑफ फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन मिसोफिल सेल. लाईट फेज ऑफ फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन मिसोफिल क्लोरोप्लास्ट. आणि इकडे कुठला होणार मग? डार्क रिएक्शन टेक्स प्लेस. डार्क रिएक्शन टेक्स प्लेस इन बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. तर हे मेन डिफरेंशिएटिंग पॉइंट झाले मिसोफिल क्लोरोप्लास्टचे आणि बंडल शीथ क्लोरोप्लास्टचे. ठीक आहे. तर ही स्पेशल टाईपची एनाटॉमी आहे. तर याच्यामध्ये कसं डिफरेंशिएशन केलं? मिसोफिल क्लोरोप्लास्ट बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. क्लिअर इथपर्यंत? हे आता व्यवस्थित बघून घ्या. वेल आता नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण बघू की हाऊ ऍक्च्युली सी फोर पाथवे इज फॉलोड ऑर कॅरिड आउट. परत एक वेळा आपण तीच एनाटॉमी काढू. कॅरेक्टरिस्टिक आपण सांगितले आताच काय काय कॅरेक्टरिस्टिक आहेत मिसोफिल सेल आणि बंडल शीथ सेलचे. तर दिस इज रफ स्केच ऑफ मिसोफिल अँड बंडल शीथ सेल. ठीक आहे. परत आपण इथे येऊ मिसोफिल सेल अँड दिस इज बंडल शीथ सेल. बंडल शीथ क्लोरोप्लास्ट म्हणून आता मोर प्रिसाइजली आपण क्लोरोप्लास्ट मिसोफिल क्लोरोप्लास्ट अँड बंडल शीथ क्लोरोप्लास्ट सेल मी याला कट करतो. ठीक आहे. आता आपण ऑलरेडी सांगितलंय की सी फोर प्लांट्स मध्ये हे स्पेशल स्ट्रक्चर प्रेझेंट असल्यामुळे त्यांचं बायोमास प्रोडक्शन किंवा त्यांची फोटोसिंथेटिक ॲबिलिटी इज मोर दॅन सी थ्री प्लांट. क्लिअर आहे. त्याच्याचमुळे या सी फोर पाथवेला सी फोर पाथवे ऑल्सो कॉल्ड सीओ टू कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम. काय म्हणतात त्याला? सीओ टू कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम. कळेल तुम्हाला सीओ टू कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम याला आपण का म्हणायचंय. सी फोर का म्हणतोय? कारण फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट याच्यामध्ये ऑर्गॅनिक ऍसिड असेल ज्याच्यामध्ये चार कार्बन प्रेझेंट असतील. तर मी इथे लिहितोय आता आपण सांगितलं व्हेरी फर्स्ट ऍक्सेप्टर इन मिसोफिल सेल इज पेपा आणि या पेपामध्ये कार्बन असतात तीन. इट इज थ्री कार्बन कंपाऊंड. फॉस्फो इनॉल पायरुविक ऍसिड अगोदर आपण त्याचा लॉन्ग फॉर्म लिहिलाय. तर या पेपरची स्पेशालिटी स्पेशल फीचर्स ऑफ स्पेशल फीचर ऑफ पेपा काय स्पेशल फीचर असेल? स्पेशल फीचर ऑफ पेपा फॉस्फो इनॉल पायरुविक ऍसिड काय फीचर असणार आहे? दिस एन्झाइम एन्झाइम म्हटल्यापेक्षा ऍक्सेप्टर म्हणू आपण. दिस सीओ टू ऍक्सेप्टर कॅन ऍक्सेप्ट व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍटमॉस्फेरिक सीओ टू
दैट इज 2 ppm. पीपीएम चा मीनिंग काय होतो? पार्ट्स पर मिलियन, म्हणजे मिलियन कशाला म्हणतो आपण? 10 लाखाला मिलियन म्हणतो, बरोबर. तर 10 लाख जर मॉलिक्यूल असतील एअरचे, त्याच्यामध्ये फक्त 2 जरी CO2 मॉलिक्यूल असले तरी सुद्धा हा फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड त्याला ऍक्सेप्ट करू शकतो. C3 प्लांट त्याला ऍक्सेप्ट करू शकत नाही, कारण C3 प्लांट मध्ये रुबिस्को एन्झाइम किंवा RUBP एन्झाइमची प्रॉपर्टी आपण सांगितली की RUBP फंक्शन्स वेल व्हेन देयर इज अ ऑप्टिमम CO2 कॉन्सन्ट्रेशन. पण इथे आपण काय सांगितलं की ऑप्टिमम तर सोडाच, पण CO2 कॉन्सन्ट्रेशन इट इज नेक्स्ट टू नथिंग, म्हणजे नसल्यासारखंच कॉन्सन्ट्रेशन इथे प्रेझेंट आहे. परंतु मिसोफिल सेल मध्ये आता पेपर प्रेझेंट आहे आणि त्याची प्रॉपर्टी आपण सांगितली की इट कॅन ऍक्सेप्ट व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2, दॅट इज 2 ppm. इव्हन 10 लाखापैकी 2 जरी CO2 असतील तरी सुद्धा तो ओढून येणार. मग तो CO2 कुठून येणार? दॅट CO2 विल कम फ्रॉम ऍटमॉस्फिअर, ऑब्व्हियसली. हा CO2, आता हा CO2 पेपरने ऍक्सेप्ट केला. वेल, तर आपण काय बोललो? पहिला स्टेबल प्रोडक्ट जो याच्यामध्ये तयार होणार आहे, तर पहिला स्टेबल प्रोडक्ट कोण असणार आहे? ऑक्झॅलो ऍसेटिक ऍसिड, OAA. ऑक्झॅलो ऍसेटिक ऍसिड, आणि याच्यामध्ये किती कार्बन असणार? 4 कार्बन. दिस इज 4 कार्बन कंपाऊंड, ठीक आहे. म्हणजे पेपरनी आता CO2 ला ऍक्सेप्ट केलाय आणि पहिला स्टेबल प्रोडक्ट OAA ज्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत, म्हणून आपण याला C4 पाथवे बोलतो. हे आपण ऑलरेडी बघितलंय. वेल, तर याच्यामध्ये एन्झाइम आहे का? हो, यस. याच्यामध्ये जो एन्झाइम असेल तो असेल, एरो वरती मी एन्झाइम लिहितोय, दॅट एन्झाइम इज पेप कार्बोक्झिलेज. कुठला एन्झाइम आहे? पेप कार्बोक्झिलेज. का पेप कार्बोक्झिलेज? का? कारण तो पेपाचं काय करतोय? कार्बोक्झिलेशन करतोय. म्हणून त्या एन्झाइमचं नाव काय? पेप कार्बोक्झिलेज. आता पहिला स्टेबल प्रोडक्ट ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड हा मिसोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये तयार झालाय. आता काय होणार? बाय युझिंग NADPH2, यस, NADPH2 चा वापर करून देअर वुड बी रिडक्शन ऑफ ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. सी, आय विल राईट हिअर. आता काय होणार? NADPH2 याचा वापर करून, म्हणजे याच्यापासून प्रोडक्ट काय तयार होईल? NADP. हे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिडचा आता NADPH2 चा वापर करून काय होईल? रिडक्शन, म्हणजे याचा जो हायड्रोजन असेल तो ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड मध्ये ऍड होणार आणि त्याच्यापासून जे ऍसिड तयार होईल ते ऍसिड म्हणजेच काय? मॅलिक ऍसिड, विच इज अगेन 4 कार्बन कंटेनिंग ऑर्गेनिक ऍसिड. मग आता इथे मॅलिक ऍसिड तयार झालाय. कुठे तयार झालाय? मिसोफिल सेल मध्ये. काय झाली? कुणाचं रिडक्शन झालंय? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिडचं रिडक्शन झालंय. कुणाचा वापर रिडक्शन साठी केला गेला? NADPH2, ठीक आहे पर्यंत. आता हा जो मॅलिक ऍसिड तयार झालाय, तर इथे आपण ह्या सेल्स काढू. तर या सेल्सला आपण म्हणू, ही जी सेल नाही म्हणू आपण याला, सॉरी, सेल नाही, कनेक्शन बिटवीन टू सेल्स, दिस टू पार्ट, तर त्याला तुम्ही म्हणणार प्लाझ्मोडेझमॅटा. काय म्हणणार? प्लाझ्मोडेझमॅटा. तर प्लाझ्मोडेझमॅटामधून काय होणार की हा मॅलिक ऍसिड आता खाली एंट्री करणार. तर हा मॅलिक ऍसिड आता आलाय बंडल शीथ सेल मध्ये. मॅलिक ऍसिड किती कार्बन याच्यामध्ये? सुद्धा ओनली 4 कार्बन आर प्रेझेंट. म्हणजे ऑब्व्हियसली कुठली प्रोसेस झालीच नाही, फक्त मॅलिक ऍसिड मिसोफिल मधून बंडल शीथ मध्ये ट्रान्सफर झालाय, राईट. तर मॅलिक ऍसिड आता हा 4 कार्बन असलेला कंपाऊंड तयार होईल. आता हा मॅलिक ऍसिड किंवा ऍस्पार्टिक ऍसिडचा आपण नंतर बोलू, यस, कारण दोन प्रोडक्ट तयार होऊ, शक्यता दोनची असते, एक तर मॅलिक ऍसिड तयार होईल किंवा ऍस्पार्टिक ऍसिड तयार होईल. तर मॅलिक ऍसिड तर रिडक्शनने तयार झाला, चला मी इथे लिहूनच टाकतो. इथे लिहितो, वेल, मॅलिक ऍसिड ऑर ऍस्पार्टिक ऍसिड इज प्रोड्यूस्ड, ठीक आहे. तर मॅलिक ऍसिड कोणत्या प्रोसेसने तयार झालाय? मॅलिक ऍसिड इज प्रोड्यूस्ड बाय, मॅलिक ऍसिड इथे व्हाइट कलर मध्ये मी लिहितोय, मॅलिक ऍसिड इज प्रोड्यूस्ड बाय रिडक्शन. कुणाचं रिडक्शन? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिडचं. आणि जर ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिडचं जर अमायनेशन झालं तर ऍस्पार्टिक ऍसिड तयार होईल. ऍस्पार्टिक ऍसिड बाय अमायनेशन, म्हणजे त्याच्यामध्ये काय ऍड होणार? अमायनो ग्रुप ऍड होणार. तर या दोन पैकी कुठला तरी एक प्रोडक्ट तयार होईल. आपण सध्या कन्सिडर करू मॅलिक ऍसिड. तर मॅलिक ऍसिड आता कुठे आलाय? मॅलिक ऍसिड आता आलाय तुमच्या बंडल शीथ सेल मध्ये, ठीक आहे. बंडल शीथ सेल मध्ये आल्यानंतर या मॅलिक ऍसिडचं होणार डी कार्बोक्झिलेशन, ठीक आहे.
तर याचं डीकार्बोक्सिलेशन होणार, म्हणून मी याला एरो असा दाखवतोय आणि हा सीओ टू बाहेर पडला. कार्बोक्सिलेशन म्हणजे ऍडिशन ऑफ सीओ टू अँड डीकार्बोक्सिलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ सीओ टू. तर आता सीओ टू बाहेर पडणार. मग आता सीओ टू मध्ये किती कार्बन असेल? एक कार्बन आहे आणि याच्यामध्ये चार कार्बन होते. मग मॅलिक ऍसिडचं डीकार्बोक्सिलेशन झालंय तर इथे तीन कार्बन असणारा प्रोडक्ट तयार होईल अँड दॅट थ्री कार्बन प्रोडक्ट इज पायरुविक ऍसिड. कुठे तयार झालाय पायरुविक ऍसिड? सीए बंडल शीट क्लोरोप्लास्ट मध्ये तयार झालाय. क्लियर सर्वांना? बंडल शीट क्लोरोप्लास्ट मध्ये आता सीओ टू बाहेर पडलाय म्हणजे एक कार्बन बाहेर पडला तर मॅलिक ऍसिडचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये झालं. प्रोसेस कोणती होती? ऑक्सिडेटिव्ह डीकार्बोक्सिलेशन. वेल आता पायरुविक ऍसिड इथे पायरुविक ऍसिड तयार झालाय. पायरुविक ऍसिड आता परत इट री एंटर्स परत एंट्री केली. आता कुठे जाणार आहे? पायरुविक ऍसिड एंटर्स इन टू मिसोफिल क्लोरोप्लास्ट अगेन. म्हणजे आपण इथे परत लिहू पायरुविक ऍसिड. आता या पायरुविक ऍसिडचं होणार फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन माहिती आहे तुम्हाला, ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. आणि फॉस्फेटचा सोर्स काय? कुणापासून तो फॉस्फेट ग्रुप येणार? दॅट फॉस्फेट विल कम फ्रॉम एटीपी. ऑब्व्हियसली एटीपी पासून तो फॉस्फेट ग्रुप येणार. मग पायरुविक ऍसिड पासून देर इज अ रिजनरेशन ऑर रिसिंथेसिस ऑफ प्रायमरी ऍक्सेप्टर इन मिसोफिल सेल दॅट इज पेपा. मग आपण इथे असं लिहू की एटीपी वापरला गेला म्हणजेच आता कोण तयार होईल? एडीपी प्लस आयपी इनऑर्गॅनिक फॉस्फेट. अशा प्रकारे देर इज रिजनरेशन ऑफ फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड इन मिसोफिल सेल्स. क्लियर? वेल आता इथे डीकार्बोक्सिलेशन झालं होतं कुठे? बंडल शीट क्लोरोप्लास्ट मध्ये. तर हा जो कार्बन आता रिलीज झालाय तर इट फॉलोज विच सायकल? आपण काय सांगितलं मेन बायोसिंथेटिक पाथवे? केल्विन सायकल इज अ मेन बायोसिंथेटिक पाथवे इव्हन इन सी फोर प्लांट. मग हा केल्विन सायकल फॉलो करेल आणि केल्विन सायकलचा फायनल प्रोडक्ट काय असतो? मग केल्विन सायकलचा फायनल प्रोडक्ट असतो ग्लुकोज. ठीक आहे? दिस इज हाऊ द मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस इन सी फोर प्लांट्स इज कॅरीड आउट. मेन मेन पॉइंट आपण याचे लक्षात घेऊ. वेल आता आपण त्या ॲस्पर्टिक ऍसिड बद्दलही लिहिलं होतं कुठेतरी, राईट? तर ॲस्पर्टिक ऍसिड हा डीअमायनेशनने तयार झालेला होता. तर ॲस्पर्टिक ऍसिड जर खाली आला तर ॲस्पर्टिक ऍसिड पासून इथे परत पायरुविक ऍसिडच तयार होणार. अगोदर अमायनेशन झालं तर त्याचं परत डीअमायनेशन म्हणजे एन एच थ्री ग्रुप बाहेर निघून जाणार आणि पायरुविक ऍसिड तयार होणार. पायरुविक ऍसिड परत एंट्री करणार आणि त्याच्यापासून रिजनरेशन ऑफ पेपा होईल. पेपरची स्पेशल फीचर काय सांगितलं आपण? की पेपा कॅन ऍक्सेप्ट सीओ टू इव्हन ऍट 2 पीपीएम कॉन्सन्ट्रेशन इन ऍटमॉस्फिअर. 2 पीपीएम पर्यंत जरी ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट असला तरी सुद्धा तो फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड त्याला ऍक्सेप्ट करू शकतो. मग प्रोडक्टिव्हिटी ऑफ सी फोर प्लांट इज हायर दॅन सी थ्री प्लांट आपण मेन्शन केलं. मग त्याच्या मागचं रिझन काय झालंय? की यांच्यामध्ये फोटो रिस्पिरेशन डू नॉट टेक प्लेस इन सी फोर प्लांट. In C4 plants, photorespiration is avoided. Photorespiration is avoided. म्हणजे होत नाही. का होत नाही? कारण आपण सांगितलंय की जो आरयूबीपी असतो रुबिस्को, तर रुबिस्को हा कार्बोक्सिलेज ऍक्टिव्हिटी सुद्धा दाखवतो आणि ऑक्सिजनेज ऍक्टिव्हिटी सुद्धा दाखवतो. म्हणजे सीओ टू चं कॉन्सन्ट्रेशन जर कमी पडलं तर तो ऑक्सिजनला अट्रॅक्ट करून घेईल, त्याच्याशी अटॅच होईल आणि तो ऑक्सिजनेज म्हणून ऍक्टिव्हिटी करेल. त्या केसमध्ये सीओ टूचं रिडक्शन होईल का? रिडक्शन होणार नाही. म्हणजेच त्यांच्यामध्ये ती प्रोसेस त्याला म्हणणार आपण फोटो रिस्पिरेशन. याच्या नंतरचा आपला टॉपिक तोच असेल फोटो रिस्पिरेशनचा. तरी सुद्धा आता या सी फोर प्लांट मध्ये बघा सीओ टूचं कॉन्सन्ट्रेशन अतिशय कमी होतं. आपण ऑलरेडी सांगितलं की त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत हाय टेम्परेचर सुद्धा, इंटेन्सिटी जास्त असू द्या, राईट? कुठल्याही कंडिशनमध्ये किंवा सीओ टूचं वातावरणातलं कॉन्सन्ट्रेशन कितीही कमी असो त्यांच्याकडे हा स्पेशल ऍक्सेप्टर प्रेझेंट आहे फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड. त्याच्यामुळे ते तो सीओ टू ते ऍक्सेप्ट करून घेणार आणि बंडल शीट सेलमध्ये देर इज अ इन्क्रीस्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सीओ टू. का इन्क्रीस्ड कॉन्सन्ट्रेशन? एकतर वातावरणातला सीओ टू या पेपाने घेतला, इथे सीओ टू चं कॉन्सन्ट्रेशन ओके, आणि परत सीओ टू तयार झालाय. कुणापासून तयार झालाय? मॅलिक ऍसिड पासून तयार झालाय. ही प्रोसेस सी थ्री प्लांट मध्ये होती का? दिस प्रोसेस वॉज नॉट फॉलोड बाय सी थ्री प्लांट. जो काय वातावरणातून सीओ टू येईल तितकाच, पण इथे बंडलशीत सेलमध्ये मॅलिक ऍसिड पासून डीकार्बोक्सिलेशन प्रोसेसने पुन्हा एकदा सीओ टू तयार झाला. दॅट इज वाय दिस मेकॅनिझम इज ऑल्सो कॉल्ड एज सीओ टू कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम.
C4 पाथवे इज ऑल्सो कॉल्ड एज CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम. आणि यांच्यामध्ये फोटोरिस्पिरेशन होत नाही. आता फोटोरिस्पिरेशनचा मीनिंग काय होतो की CO2च्या ऐवजी हा रुबिस्को एन्झाइम जो असेल तो ऑक्सिजनला ओढून घेणार आणि CO2 हा परत वातावरणामध्ये सोडून देणार. त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी 25% प्रोडक्टिव्हिटी ऑफ C3 प्लांट वुड बी रिड्यूस्ड. C3 प्लांटची 25% प्रोडक्टिव्हिटी कमी होईल. क्लिअर आहे. मग ती फोटोरिस्पिरेशन प्रोसेस कुणामध्ये होती आहे? C3 प्लांट मध्ये होती. का होती आहे? कारण CO2 चं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तेव्हा रुबिस्को हा ऑक्सिजनेज ऍक्टिव्हिटी दाखवणार, म्हणजे ऑक्सिजनला ऍक्सेप्ट करणार. CO2ला ऍक्सेप्ट करेल का? नाही. परंतु यांच्यामध्ये ती तसा प्रकार होतोय का? होत नाही. यांच्यामध्ये पेपा आहे की जो O2 सोडून द्या, खूप कमी CO2 कॉन्सन्ट्रेशन असेल तरी सुद्धा त्याला ओढून घेतो आणि परत बंडल शीटमध्ये मॅलिक ऍसिड पासून CO2 तयार होतोय. दॅट इज वाय ऍज द फोटो रिस्पिरेशन इज अवॉइडेड इन C4 प्लांट्स राईट अँड देर इज अ प्रेझेन्स ऑफ 2 CO2 ऍक्सेप्टर पेपा अँड पायरुविक ऍसिड प्रोडक्टिव्हिटी ऑफ C4 प्लांट्स इज हायर. बघून घ्यायला परत एक वेळा. ठीक आहे. आता हे झालं तुमचा C4 पाथवे. C4 पाथवेला दुसरं नाव काय दिलं होतं आपण? CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम. अजून या पाथवेला आपण दुसरं नाव देऊ शकतो बिफोर द नेम ऑफ सायंटिस्ट सॉरी ऍफ्टर द नेम ऑफ सायंटिस्ट दॅट इज HSK पाथवे. HSK पाथवे. HSK पाथवे का? कारण ह्या तीन सायंटिस्टनी पर्टिक्युलरली इनिशियली काय झालं? के फॉर कोटशॅक. कोटशॅक या सायंटिस्टनी काय केलं? के ही वॉज स्टडिंग द एनाटॉमी ऑफ शुगर केन. शुगर केन मध्ये त्याला ही पर्टिक्युलर एनाटॉमी सापडली. तर शुगर केनच्या लिव्ज मध्ये जेव्हा कोटशॅक हे जे नावाचे सायंटिस्ट आहे त्यांना त्यांची एक स्पेशल काइंड ऑफ एनाटॉमी सापडली आणि त्यांनी हा CO2 फिक्सेशनचा पाथवे शोधण्याचा प्रयत्न केला आणि लेटर ऑन कम्प्लीट पाथवे हा कुणी शोधला? H फॉर हॅच अँड S फॉर स्लॅक. हॅच आणि स्लॅक हे दोन सायंटिस्ट आहेत. त्याच्यामुळे कम्प्लीट पाथवे हा या हॅच आणि स्लॅक यांनी शोधून काढला आणि कोटशॅकनी शुगर केनच्या लिव्ज मध्ये ही एनाटॉमी शोधून काढली. म्हणून या C4 पाथवेला HSK पाथवे सुद्धा म्हणतात. HSK पाथवे. ठीक आहे. फीचर्स तुम्हाला सर्व क्लिअर झालेत. कशामध्ये ग्रॅन्युलर क्लोरोप्लास्ट, कशामध्ये अग्रॅन्युलर क्लोरोप्लास्ट हा प्रेझेंट असेल आणि पेपा आणि रुबिस्को असे दोन एन्झाइम्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. म्हणून CO2 चं कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये परत वाढून जाणार. फोटो रिस्पिरेशन सुद्धा या C4 प्लांट्स मध्ये होत नाही. ते हाय टेम्परेचर टॉलरेट करू शकतात, हाय लाईट इंटेन्सिटी टॉलरेट करू शकतात, राईट. या सगळ्या कारणांमुळे द प्रोडक्टिव्हिटी ऑफ C4 प्लांट इज हायर. क्लिअर दिस? वेल, सो दिस इज हाऊ वी कम्प्लीट दिस C4 पाथवे और HSK पाथवे और CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम.